चार वर्षात भाजप सरकारनं सर्वसामान्यांची घोर फसवणूक केली. आता केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वल्गना करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सुज्ञ जनता धडा शिकवेल, त्यासाठी कार्यकर्त्यांनीही जोमानं कामाला लागावं, असं आवाहन अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव तथा पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारी सोनल पटेल यांनी केलं. इचलकरंजी इथं आयोजित मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या. इचलकरंजी इथं काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते. प्रारंभी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश मोरे यांनी मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी एकमेकांची जिरवण्याच्या नादात सर्वांची जिरली आहे, त्यामुळे पक्ष अडचणीत आला, पण आता पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी एकदिलानं काम करूया असं सांगितलं. काँग्रेस आघाडीसोबत राजू शेट्टी येणार असतील तर त्यांचाही विजय निश्चित असून राजूबाबा आवळे यांना 13 गावातील निर्णायक मतावर निश्चितपणे आमदार करू अशी ग्वाही दिली. शक्ती ऍपच्या माध्यमातून राहुल गांधी थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत, तर लवकरच जनसंपर्क अभियान सुरू होत असल्याचं सोनल पटेल यांनी सांगितलं. काँग्रेस की जो विचारधारा में हम मानते हैं और उसको समर्थन देने के लिए, तो इसीलिए इलेक्शन तो आते हैं जाते हैं, लेकिन जो ग्राउंड पे कांग्रेस का कार्यकर्ता, ग्रासरूट का कांग्रेस का कार्यकर्ता है, उसका अस्तित्व हमेशा बना रहना चाहिए. और वो हमेशा जब भी कोई बात गलत लगे, दूसरी पार्टी की हो और कभी अपनी भी पार्टी की हो, तो उसको रेजिस्टेंस बिल्ड करने के लिए, रेजिस्टेंस विरोध बिल्ड करने के लिए, विरोध खड़ा करने के लिए उस कार्यकर्ता में क्षमता होनी चाहिए. और मुझे ऐसा लगता है कि संगठन का सबसे बड़ा काम यही है. काही चुका झाल्या पण आता गटबाजीचं राजकारण संपलं असून पूर्ण ताकदीनिशी हातात हात घालून काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देऊया असं आवाहन माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी केलं. यावेळी प्रवक्ते हरीश रोगे, यशवंत हप्पे, राजीव साहू, चैतन्य रेड्डील, नासिर झकेरिया, अलका राठोड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.